सेम ने जय मास्टर। मित्रो, डॉक्टर म्हटलं की एक ठराविक प्रतिमा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असते, एक 40-50 माणूस, डोक्याचे केस पांढरे झालेले, चष्मा घातलेला आणि ऑब्व्हियसली एक मॅच्युअर अशी इमेज येते। परंतु तुमच्यासमोर असा एखादा डॉक्टर आला की जो आयर्न मॅन आहे, स्पोर्ट्समध्ये त्याचं करिअर पण करतोय डॉक्टरकी सोबत आणि प्रचंड असा फिट आहे, तर तुम्हा आम्हाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही। परंतु हे नव्या पिढीचे डॉक्टर आहेत जे लोकांना आरोग्याविषयी सांगता सांगता स्वतःचं सुद्धा आरोग्य जपतात आणि स्वतःच्या आरोग्यातून समाजासमोर एक प्रतिमा ठेवतात, एक आदर्श ठेवतात। आपल्यासोबत आहेत डॉक्टर शंतनू जगदाळे। नमस्कार सर। अमोलजी, डॉक्टर तुमचं खूप 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 अभिनंदन की आत्ताच कझाकिस्तान इथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये डॉक्टर शंतनू जगदाळे यांची आयर्न मॅन म्हणून निवड झालेली आहे। सर, तुमच्या या प्रवासाविषयी सांगा मला। विशेषतः मला सांगा वाटतं की मी 4-5 वर्षापूर्वी एक सुरुवात केली, रोनोलिक्स ग्रुप म्हणून माझा हडपसरचा डॉक्टर योगेश सातव यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप आहे, त्यामध्ये सुरुवातीला मी रनिंग सुरू केली। शेवटी त्यावेळेस माझं वेट होतं 78-79 रेंजमध्ये, 78-80 वेट त्या पिरियडमध्ये वेट होतं। रनिंगला सुरुवात केल्यावर पहिले 2-4 किलोमीटर पळलं की धाप लागायची, ते हळूहळू रनिंगच चालू ठेवली। मग तो प्रवास चालू करता करता सुरुवातीच्या काळात 10 किलोमीटर पळलं, 10 किलोमीटरच्या पुणे परिसरात असलेल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घे, हा सहभाग घेता घेता हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन करत गेलो, म्हणजे सातारा हिल असेल, मुंबई मॅरेथॉन असेल, त्या करत करत असा अनुभव आला की आपण 21 किलोमीटर करू शकतो। त्यानंतर आमच्याच टीमनी डॉक्टर योगेश सातव यांनी 42 किलोमीटर मॅरेथॉन करण्याचं आम्हाला टार्गेट दिलं। मग टाटा मुंबई मॅरेथॉन, पुण्यातल्या लोकमतच्या मॅरेथॉन, अशा 42 किलोमीटरच्या मॅरेथॉन आम्ही त्या प्रवासात करत गेलो। ते त्या मॅरेथॉन व्हायच्या माझ्या 5 तास 5.5 तास किंवा 5.25 तास या रेंजमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आम्ही काहीतरी करू शकतो, म्हणून एक त्यावेळेस त्यांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर म्हटलं की आपल्याला एक नवीन इव्हेंट करायचं आहे। नवीन इव्हेंट करायचं म्हटलं की त्यांनी त्यावेळेस काहीच नॉलेज नव्हतं इव्हेंट काय, हे आपलं गावठी स्टाईलनी पळ, काही आपलं टेक्निकली जेवढं शिकता येईल तेवढं शिक आणि त्या पद्धतीने करायचो। पण जेव्हा त्यांनी सांगितलं की आपलं ट्रायथलॉन करायचे, आम्हाला त्यावेळेस मिलिंद सोमन, त्याच्यानंतर राड कौस्तुभ राडकर ही यांची नावं फक्त ऐकायला मिळायची आणि त्यांनी 20-20 वेळा केलं, 15-15 वेळा केलं, इतक्या वेळा केलं, त्या माणसाकडे स्टॅमिना कसा यायचो ते कळत नव्हतं। मग म्हटलं आपण पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत नाही, मग शिक बाबा त्यात विचारलं काय काय असतं त्याच्यात, त्यांनी सांगितलं आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे तर स्विमिंग करायचे, स्विमिंगची सुरुवातच म्हटले की गावठी स्टाईल, मी जेव्हा आपल्याला पुण्यात शिक्षण, आई वडील टीचर असल्यामुळे पुण्यात शिकायला होतं, ज्यावेळेस गावाला जाईल त्यावेळेस आई वडील वडीलवरनं पाण्यात म्हणजे विहिरीत फेकायचे आणि बाळा तुला कसं पोहायचं आहे, फक्त हात हालव आणि तू पोह, तुझा जीव वाचवायचा तुझा तू तुझ्या पद्धतीनं, त्यामुळे टेक्निक काय नाही, नुसतं साध्या पद्धतीने गावाला पोहणे हाच फक्त, त्यावेळेस तेवढा फक्त कॉन्फिडन्स होता की आपण पोहू शकतो बाबा, आपण आपला जीव वाचवू शकतो, एवढंच त्या कॉन्फिडन्सवर त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला ठीक आहे, मग आता टेक्निक तर शिकलं पाहिजे, जर तुम्हाला स्पर्धेमध्ये 3.8 किलोमीटर स्विमिंग आहे, ते नुसतं साधं काहीतरी तोंड काढले, पाय हलवले आणि ते टायमिंगमध्ये होणार नसेल तर मग ते करण्याचा अर्थ नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय होणार। मग टेक्निक शिकायला मग सुरुवात केली, त्या काळात लॉकडाऊन होतं अख्ख्या सर्वच हे कोरोनाच्या काळात, मग कुठं जिथं जमल तिथं स्विमिंग करायचो, म्हणजे निळफुलेमध्ये करायचो, काय काय वेळेस आपल्या चंदननगरला स्विमिंग केलं आणि एक बाबा शिकत गेलो एक महिनाभर तिथं टेक्निक आपलं काय करता येईल, फ्री स्टाईल स्विमिंग कसं करता येईल, त्यातनं बाबा आपला स्टॅमिना कसा वाढवता येईल, ते मी शिकत सुरुवात केली आणि मग नंतर हडपसरला ॲब्स जिममध्ये स्विमिंगची प्रॅक्टिस चालू ठेवली, सगळ्यांबरोबर स्विमिंग करता करता मग ते टेक्निक स्विमिंगचं आलं, मग कॉन्फिडन्स आला की आपण बाबा स्विमिंग करू शकतो, आता स्विमिंगचा कॉन्फिडन्स आला, मग 3.8 करायचे, मग ते पण वेळेत झालं पाहिजे, मग त्या हिशोबाने ट्रेनिंग करत गेलो, लाँग ड्युरेशनचे स्विमिंग, आठवड्यातनं एकदा 3-3 किलोमीटर स्विम करायचो त्याच टँकमध्ये, कधी इंटरवल्स असतात स्विमिंगचे ते करायचो, अशा पद्धतीने एक ट्रेनिंग घेत गेलो। त्याच्यानंतरचा त्या प्रवासामध्ये दुसरा ह्याच्यात असतो 180 किलोमीटर सायकलिंग, ते कंटिन्युअस करायचं असतं, मग 180 किलोमीटर सायकलिंग करत असताना तुम्हाला घ्यायच्या सायकल वेळात
ते सायकलिंग स्विमिंग 2 तास 20 मिनिटात करायचं असतं, तुम्ही ते जर पूर्ण केलं तर तुम्ही पुढच्या सायकलिंग इव्हेंटला जाऊ शकता, नाही तर मग तुम्ही डिस्क्वालिफाय, तिथनं स्पर्धा सोडायची. 180 किलोमीटर सायकल म्हणजे स्विमिंग आणि सायकलिंगला वेळ दिलेला असतो 10 तासाचा, दोन्ही मिळून म्हणजे 8-8.5 तासात तुम्हाला स्विमिंग पूर्ण सायकलिंग पूर्ण करायचं. ते ट्रेनिंग करण्यासाठी मग आम्ही बऱ्याच वेळा दिवे घाटाचं हे केलं. अच्छा, दिवे घाटाचं ट्रेनिंग केलं. मग दिवे घाटाचं अपडाऊन करायचो 4-5 वेळा, काही वेळा दिवे घाट तू सासवड, सासवड तू भुलेश्वर, भुलेश्वर तू तो घाट उतरून यवतला ये, आणि यवतला येऊन हडपसरला ये. बऱ्याच वेळा सोलापूर रोडला आम्ही प्रॅक्टिस करताना भिगवणपर्यंत जायचो, परत रिटर्न हडपसरला ये, म्हणजे वाऱ्याच्या दिशेने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, कारण ते टायमिंग ॲडजस्ट बाबा, तुम्हाला सायकलिंग करताना पण बाबा तुम्हाला ॲव्हरेज एका तासाला किती पडलं पाहिजे हे ॲव्हरेज पण महत्त्वाचं होतं. म्हणजे नुसतं सायकलिंग पॅन्डल मारला आणि तुम्हाला जेव्हा सायकलिंग आपल्याकडे त्या काळात म्हणजे जेव्हा शाळेला जात होतो त्या काळात सायकल ह्या साध्या पद्धतीच्या होत्या, ह्या आता सायकल गिअरच्या उच्च प्रतीच्या सायकल असल्यामुळे त्याचं गिअरचं टेक्निक ते पण शिकण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय तर टेक्निक सांगून तर टेक्निक येणार नाही, हा गिअर कधी बदलायचा तो कधी करायचा. त्यामुळे या सायकलची प्रॅक्टिस अशी सोलापूर रोड असेल, या सासवड म्हणजे दिवेघाट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राईड सायकलच्या करत गेलो आणि कॉन्फिडन्स आला की बाबा आपण बऱ्याच वेळा 160 किलोमीटरच्या आम्ही राईड केला, पंढरपूर राईड केली, अशा इकडं म्हणजे राईडला आम्ही पुणे गोवा राईड केली, म्हणजे एक दिवस कोल्हापूरला रात्रीचा थांबून हॉल्ट घेतला आणि पुढं पूर्ण पुढचा पुणे गोवा सायकल राईड केली. एक कॉन्फिडन्स मनात निर्माण झाला की बाबा आपल्याला आपण करू शकतो. शेवटी कॉन्फिडन्स निर्माण नाही झाला तर तुम्ही पुढची कुठलीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आणि रनिंग त्याच्यानंतरचा रनिंग जो प्रवास 42.2 किलोमीटरचा, मग त्याला तुम्हाला ह्या मॅरेथॉन फुल मॅरेथॉन केल्यामुळं असं लक्षात आलं की आपण रनिंग करू शकतो, त्यामुळे त्या रनिंगचा पण प्रवास त्या 5 तासामध्ये आपण करू अशा हिशोबाने कॉन्फिडन्स घेऊन एक स्पर्धेला उतरलो होतो की बाबा आपण तर आता जाणार आहे पण स्पर्धा करायची तर पूर्ण करून यायचं अशा हिशोबाने आपण त्या मी त्या स्पर्धेत उतरलो. आणि मला रनिंग किती याच्या 42.2 किलोमीटर त्याला टाइमिंग उरलेला हे सगळे 16 तासात, समजा 10 तासात ते पुढलं तर उरले 6 तास तुमचे, त्या 6 तासात तुम्हाला रनिंग पूर्ण करायचे अशा हिशोबाने तो सगळं सेट केलेला त्यांचा, म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा इव्हेंटचं हे आहे, त्यामुळे त्या पद्धतीने. आणि तिकडचं भौगोलिक वातावरण आणि आपलं भौगोलिक वातावरण आता तेच पुढचंही सांगतो की तिथं गेलो, तिथं बेसिक गेल्यानंतरच्या सुरुवातीचाच प्रवास आमचा हे होता, म्हणजे इथनं प्रवासाला जा दिल्लीला, दिल्लीला जाताना माझे जेवढं तिकीट आहे तेवढं माझ्या सायकलचं तिकीट झालं, म्हणजे मला जेवढं जायला दिल्लीला खर्च लागला तेवढा माझ्या सायकलच्या प्रवासाचा खर्च लागला. दिल्लीत उतरलो, दिल्लीतनं तिथनं परत आलमाटी, तिथनं पण सायकलचं लगेज भाडं त्याला पण खर्च तसाच, तिथनं परत नूर सुलतान म्हणजे त्यांची राजधानी त्या तिथं पण जाताना तेच त्या प्रवास माझा जेवढा खर्च तेवढा त्या सायकलच्या प्रवासाचा खर्च. आता तिथं गेल्यानंतर ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्विम करायचं होतं, पण तिथल्या लोकांना इंग्लिश काही कळत नाही, त्यामुळं ब्लँक आंधळी कोशिंबीर केल्यासारखं बाबा आपलं कुठं सांगेल, सगळ्यांच्या मागं मेंढर जशी चालतात तशी आपलं सगळ्यांच्या मागं कुठं पार्क आहे तिथं जायचं आणि आपलं हे करायचं. स्विमिंगला उतरलो पहिल्या दिवशी, स्विमिंगला त्या नदीत होतं. आता मला पोहायला चांगलं येत असलं तरी माणसाच्या मनात जी भीती असते ना ती भीती 100% मला त्या तिथं गेल्यानंतर झाली. मी 300 मीटर स्विम केलं ट्रेनिंगसाठी आणि दम लागायला चालू झाला, 2-3 मिनिटं थांबलं. माझ्याबरोबरचे जी 5-6 जण होते त्यांना पण तीच सिस्टीम झाली. माझ्या मला तिथंच विचार आला आपल्याला 2 दिवसांनी इव्हेंट करायचा आहे, आपला काय इव्हेंट होत नाही, आता आपल्याला 300लाच दम लागतं तर आपल्याला 3.8 किलोमीटर कसं स्विम व्हायचं आपलं. म्हटलं ठीक आहे, त्यातनं 2 मिनिटं थांबून मग पुढचा प्रवास बाबा. त्या दिवशी 1-2 किलोमीटरचं स्विम केलं पण झालं, दुसऱ्या दिवशी पण मग स्विम केलं, तरी दुसऱ्या दिवशी स्विम झालं तेव्हा दुसऱ्या दिवशीचं स्विम नंतर मला कॉन्फिडन्स आला की बाबा आपण आता इथे स्विम करू शकतो. तिसऱ्या दिवशी शनिवारचा दिवस, त्या दिवशी केलं थोडं स्विम, सायकल केलं, थोडं रन पण केलं आम्ही, पण संध्याकाळी आपण शेवटी म्हणजे एक मनात भीती असते, रात्री झोप तर काही येईना, मनात विचार की उद्या सकाळी इव्हेंट आहे, रात्री झोपायचा प्रयत्न केला किंवा सगळ्यांनी 8-8.5 वाजता झोपायचं का तर सकाळी 4 वाजता उठायचं आहे,
पण 12 वाजेपर्यंत काही झोप येणं मनात सारखंच, उद्या इव्हेंटचं काय होईल, होणार का, हे पूर्ण होईल का, नाही होईल, आपण तिकडे सगळ्यांना सांगून आलो मी इव्हेंटला चाललोय, उद्या सगळेच तोंडात, असं नको म्हणायला की हा गेला हात तो इथले फुशार काय मारत होता, तिथं गेला तर काहीच नाही, त्याला कारण नाही ना सांगू शकत आपण की बाबा मी नाही का केलं, कारण देणं आपल्याकडे हे नाहीच आहे, एक्सक्यूज नाही आपल्याला. तसं कस तरी एक 2-3 तास अशी कशी झोप लागली ती लागली, पण ती म्हणजे आपण म्हणतो ना ज्या पद्धतीने झोप लागायला पाहिजे त्या पद्धतीने काही लागलेच नाही, फक्त टेन्शनची झोप की आपल्याला इव्हेंट डोळ्यासमोर इव्हेंट जाणवायचा की शेवटी तो इव्हेंटला सकाळी उठल्यावर गेलो म्हणजे त्या स्विमिंगच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या टेक्निकली पूर्ण करत तिथे स्विमिंगला उतरलो, स्विमिंग चालू केलं. आता एक सगळे इंटरनॅशनल लेवलचे स्विमर असल्यामुळं लाथा बुक्क्या खाण्याचा शिवाय पर्याय, आपण पोहायला किती केलं तरी टेक्निक खूप चांगली आपली नसतात इंडियनची, परदेशी लोकांची स्विमिंगची टेक्निक खूप सुंदर आणि चांगली असतात, त्यामुळे लाथा बुक्क्या खात सुरुवातीच्या काळात हे केलं, पण ते स्विम मला म्हणजे पहिल्या 2 राऊंडचं ते होतं, त्यामुळे 1.9 किलोमीटर पहिला आणि दुसरा 1.9 असा, 1.9 जाऊन परत हे असा, त्याच्यात चालू सुरुवात केली. 300-400 मीटर नंतर जरा लाथा खायचं कमी झालं, मग हळूहळू मार्ग काढत काढत आपलं स्विम केलं. सगळं स्विमिंग माझं 1 तास 32 मिनिटात, मला जे 2 तास 15 मिनिटं होते ते 1 तास 32 मिनिटं आणि 22 सेकंदात स्विम माझं त्या झालं. मला कॉन्फिडन्स द्यावा, थंडी तिकडे जास्त असते 10 डिग्री सेल्सिअस सकाळचं तापमान, त्यामुळं आपल्या तिथल्या त्यातल्या ह्याच्यात फरक होता, त्यामुळं स्विमिंग ते 1 तास 32 मिनिटं झालं मला कॉन्फिडन्स आला की आपण इव्हेंट करू शकतो. आता माझ्या दृष्टीने स्विमिंग ठीक आहे, मला ओके वाटत होतं, पण मला पुढचं सायकलिंग, कारण ती सायकलिंगला काय कधी होईल कुणीच टेक्निकली गोष्टीला कुणीच काही सांगू शकत नाही. स्विमिंग पूर्ण केल्यानंतर बाहेर आल्यानंतर ते ट्रान्झिशन जो पॉईंट आहे तो जवळजवळ 800 मीटर लांब होता, त्यामुळे तिथं पळत जाणे, हे स्विमिंगचे कपडे काढणे, सायकलचे कपडे घालणे, बूट घालणे, ह्या गोष्टी करायला ट्रान्झिशनमध्ये 10 मिनटं गेली. त्यानंतर सायकलवर बसलो, सायकलवर बसल्यावर सायकल चालू केली, फक्त सायकलवर बसल्यापासून म्हणजे आत्ता मला सांगायला वाटेल की पहिल्या सायकलला बसलं फक्त गणपतीचं नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, एवढी दोनच नावं घेऊन मी हे करत होतो सायकल. जशी सुरुवात केली 10-15-20 किलोमीटर नंतर पुढे गेलो, अशा मला रोडच्या उजव्या साईडला एकदम भारी भारी परदेशी लोकांच्या 1-2 अशा म्हणजे एक सुरुवातीला एक सायकल दिसली, जी सायकलची किंमत 8-10-12 लाख असेल, आणि ती पंक्चर होऊन साईडला उभी राहिली. परत मनात विचार की आपला नंबर तिथे लागतोय का काय, पंक्चर काढायला समजा 15-20 मिनिटं लागतील, पण त्या एकदा माइंड तुमचं गेमचं माइंड असेल तर त्यावेळेस मग ते डिस्टर्ब झालं की परत तुम्हाला त्या मोमेंटला यायला परत वेळ लागतो. असं करत करत हळूहळू आपलं ते चालू होतं प्रवास. प्रवास चालू असताना रूट चांगला होता, रूटवर व्यवस्था चांगली होती, पण शेवटी निसर्ग आहे, हिल्स असतील आणि हिल्स होते थोडे, पण निसर्ग आहे, निसर्गात काय होतं वातावरण कधी काय होईल, वारं असं खूप वाहत होतं, म्हणजे आपण म्हणतो वारं, तर त्या पद्धतीने त्यांचं म्हणजे वाऱ्याची दिशाच कळत नव्हती की कुठल्या दिशेने, असं पुढं गेलं तरी वारं पुढं जाऊन देत नाही, बाबा येताना आपल्याला म्हणजे आता जाताना चढ होता तर येताना उतार लागेल, आणि उतारायला वारं आपण स्पीड घेऊ सायकलचं, तर वाऱ्याने त्यावेळेस स्पीड पण काय द्यायचं नाही, त्यामुळं दोन्ही वेळेस सायकलिंगला असा म्हणजे इतर वेळेस इतर जवळ मला 26-27-28 स्पीड पाहायचं, तिथं मला त्या ह्याच्यात 22-25 स्पीड पडायला का वारं खूप होतं, त्यामुळं वाऱ्यामुळं इतकं म्हणजे जो इव्हेंट मी सायकलचा धरला होता की मी 6 तास 40 मिनटं 6 तास 45 मिनटं किंवा 7 तासाच्या आत करत, तोच मला सायकलचा इव्हेंट करायला 7 तास 33 मिनटं लागले. अच्छा, शेवटी निसर्ग आहे, त्या वाऱ्याच्या दिशेला तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यामुळे त्यावेळेस तरी 10 तासाला बरीच उरला माझ्याकडे वेळ रनिंगसाठी स्पेअर उरला, त्यामुळं त्या ह्याच्यात प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या ह्याच्यात सगळ्याच गोष्टी तुम्हाला लागणं, जरी तुम्हाला न्यूट्रिशनला थांबायचं असेल काही पाणी लागेल किंवा तिथल्या इलेक्ट्रोलाईटला ते काउंट त्याच्यातच आहे, वॉशरूमला जायचं असेल तर ते सगळे काउंट त्यामध्येच आहे, त्या गोष्टी करत करत सायकल माझं 7 तास 33 मिनटात पूर्ण झालं. मग माझ्याकडे कॉन्फिडन्स आला की आपण बाबा आता करू शकतो, म्हणजे आता आपण शेवटच्या स्टेजला आलोय, शेवटची स्टेज करायची म्हटली तर रनिंग, मला आता रनिंग किती काय केलं तर आपल्याकडे वेळ आहे, पण आपल्याला रनिंग करताना पण टायमिंग ठेवून करायचं,
रनिंगला चालू केलं, म्हणलं क्रॅम्स यायला लोक, कारण तिन्ही इव्हेंट साथ करताना बऱ्याच वेळा न्यूट्रिशन थोडंफार चेंजेस झाले तर पायाला क्रॅम्स येणं चालू होतात. आणि एकदा क्रॅम्स आले की तुमचं मग ते एकदा तिन्ही इव्हेंट सलग करायचे. सलग तिन्ही इव्हेंट तुम्हाला 16 तास दिलेत, तुम्ही म्हटला नाही मी सायकल झालो थांबतो, तिथं तुम्ही थांबायचं, तुम्ही 16 तासात यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मग तुम्ही 1 तास तिथं झोप काढा, नाही तर तिथे 1 तास कुठं चेक पॉईंटला थांबा, हे तो तुमचा विषय. पण शक्यतो कोणी करत नाही, कारण तेवढा वेळ राहत नाही तुमच्याकडं. रनिंग चालू केलं, लूप त्या रनिंगचे लूप होते, त्यामुळं पहिलं स्पीड हळूहळू म्हटलं. सुरुवातीचे 5-10 किलोमीटर हे करून आपल्याला 42.2 किलोमीटर पळायचं, आणि आपले क्रॅम्स आले नाही ह्या हिशोब आले नाही पाहिजे अशा हिशोबानेच रनिंग करायचं. म्हटलं स्पेस सुरुवातीच्या काळात स्लो करून नंतर हळूहळू वाढव. ते करत करत रनिंग जवळजवळ 5 तास 10 मिनिटात रनिंगचं सेशन पूर्ण केलं, आणि सर्व अंतर 14 तास 38 मिनिटात पूर्ण केलं. म्हणजे मला कॉन्फिडन्स एवढं झालं की बाबा मी माझे स्वतःचे जवळजवळ 2 तास वाचू शकलो. बरोबर, 2 तास आधीच रेस संपवली आणि एक चांगल्या प्रकारे रेस पूर्ण केली, जे माझ्या आयुष्यातलं स्वप्न होतं. याच्यापूर्वी माझं स्वप्न मी बघितलेलं होतं की कधीतरी, म्हणजे मी आपण दरवेळेस बघतो सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांना राष्ट्रपतींना दरबार हॉलमध्ये पुरस्कार घेताना, ते स्वप्न माझं 2013 साली माझे आई वडील माझ्यावर होते, माझी मिसेस होती. नॅशनल युथ अवॉर्ड मिळताना मला त्याच दरबार हॉलमध्ये नॅशनल युथ अवॉर्ड मिळालं, ते माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च सण होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आता म्हणजे चालू 2022 मला त्याला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आता का झाला, तर की बाबा ट्रायथलिक जो एक बाबा शेतकऱ्याचा मुलगा किंवा एखाद्या बाबा ज्याला यातलं नॉलेज कमी असताना पण एक व्हील पॉवर, मनन ठरवले, इच्छाशक्ती, या सगळ्या गोष्टींवर आपण बाबा नवीन इव्हेंट करतोय. बरोबर, आणि तो इव्हेंट जगाच्या पाठीवर करतोय आणि तो इव्हेंट सक्सेसफुली करतोय, याचा मला खूप चांगला म्हणजे आनंद. दोन्ही मी तुलना त्या पद्धतीने करतो, मी इव्हेंट दोन्ही बाबा दोन्ही माझ्या बाबा आयुष्यातले सर्वोच्च क्षण आहेत असे. अगदी खरं, म्हणजे आपण साधारणतः आयर्न मॅन म्हटल्यानंतर आपल्या समोर जी प्रतिमा असते की तो लाल मुखवटा घातलेला आणि आतमध्ये लाईट लागलेला माणूस, परंतु तो आयर्न मॅन होण्याच्या मागे किती टाकीचे घाव सोसावे लागतात आणि भट्टीमध्ये त्या लोखंडाला तप्त केल्याशिवाय त्याला आकार देता येत नाही, अक्षरशः अंगावर काटा येईल अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास आयर्न मॅन पर्यंतचा तुम्ही ऐकला. परंतु डॉक्टर, तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारू इच्छितो की एका वेळी तुम्ही स्पोर्ट्समध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने करिअर करतायत आणि हे प्रोफेशनल स्पोर्ट्स आहे सगळे, त्याचवेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं मेडिकल करिअर पण परस्यू करतायत, हॉस्पिटल पण चालवतात, आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष पण आहात आणि राजकीय पण भूमिका पार पाडतात. खरं तर या तिन्ही गोष्टी खूप थकवणाऱ्या आहेत, मग कसं काय समन्वय साधता तुम्ही? आता म्हणजे सकाळी मी माझा दिनक्रम जर सुरुवात केली तर मी सकाळी रेग्युलर आत्ता सुद्धा, म्हणजे आता इव्हेंट जरी संपला तरी मी सकाळी 4:30 ते 5 ह्या वेळात उठतो. अच्छा, रोज रेग्युलर म्हणजे रात्री 12 वाजता जरी झोपलो किंवा काही झालं तरी 5 वाजता उठतो. 5 ते म्हणजे 15-20 मिनिटं बाकीच्या सगळ्या रेग्युलर प्रोसेस करून मी 5:30 जवळपास किंवा खूप 5:45 मी माझ्या वर्कआउटला डेली डेली वर्कआउट माझा आत्ता सुद्धा डेली चालू, इव्हेंट झाला तरी पण डेली वर्कआउट करतो. डेली वर्कआउट करून 8:30-9 वाजता रेग्युलर माझ्या बाकीच्या गोष्टींना सुरुवात करतो. आणि बऱ्याच वेळा म्हणजे हे करत असताना म्हणजे ओपीडीला माझ्या यामध्ये माझ्या मिसेसचं खूप मोठं सहभाग आहे की ती मला, ती डॉक्टर असल्यामुळं मला एक हँड वापरायला मिळाला, हेल्पिंग हँड जो वापरायला मिळाला तर ती जाईल की आयर्न लेडी आहे ना, ती असल्या शॉक करू शकत नाही, कारण ती जर ओपीडी किंवा बाकीच्या गोष्टी जर सांभाळल्या नाही, घरातली मुलं सांभाळली नाही, ते माझ्याच्याने पण शक्य नाही. कारण मला ते हॉस्पिटल बघत पॅरल माझ्याकडे दुसरा आहे की ही पक्षाची असलेली जबाबदारी, म्हणजे जिथं माझ्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहे, विद्यमान राष्ट्रवादीचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 20 ते 22 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे, त्यांना सगळ्यांचे प्रोग्रॅम किंवा त्यांची समजा आमदारांचे काही प्रोग्राम, खासदारांचे काही प्रोग्राम, नगरसेवकांचे काही प्रोग्राम, तिथं पण म्हणजे बाबा आज आणि मतदारसंघ कात्रज पासून ते खाली मांजरीपर्यंत मतदारसंघ मोठा असल्यामुळं त्या टोकापासून त्या टोकापर्यंत ती पळापळ करायला लागते. आयुष्यातली ती पळापळ मला या गोष्टीत कामी आले असं मला वाटतं. काही आता ही जी कझाकिस्तान मधली आयर्न मॅन आहे, तशाच पद्धतीचे अजून जगात म्हणजे अमेरिकेत असेल, आफ्रिकेत असेल, तर तुमचं पुढचं काय टार्गेट आहे या संदर्भातलं? मी आयर्न मॅन जेवढं मला शक्य मी करेलच, पण त्याच्याबरोबर मी आता कॉम्रेड ज्या रनिंगच्या म्हणजे ज्यामध्ये 90 किलोमीटर रन करायचं 12 तासात. अच्छा, 12 तासात 12 तासात
म्हणजे आता जशी आयर्न मॅन आहे तसंच ते कॉम्रेड एक रनचा प्रकार आहे तो सर्वोच्च तो दक्षिण आफ्रिकेमध्ये होतो. अच्छा तो आहे ना तो सर्वोच्च म्हणजे ह्याच्यात जसं हे आयर्न मॅन फिजिकल फिटनेस मध्ये आयर्न मॅन सर्वोच्च ह्याच्यातलं तसंच रनिंग मधलं ते पण कॉम्रेड जे 12 तासात पूर्ण करायचं 90 किलोमीटर ते टार्गेट मी आता ठरवलेले मेबी पुढच्या वर्षी ते पूर्ण करायचा माझा मानस आहे. आणि इंग्लंड मधली एक आहे आयर्न मॅन तिकडच्या दिशेने काही नाही ते करू ना ते वेळ म्हणजे आता ते तरी टार्गेट ज्या ज्या छोट्या आता मी म्हणजे सप्टेंबर हे नोव्हेंबर मध्ये मी आता 2-3 वर्षापूर्वी गोव्याची रजिस्ट्रेशन केलेली होती आयर्न मॅन ते आता गोव्याची रजिस्ट्रेशन मी नोव्हेंबर मध्ये आहे ती नोव्हेंबर मध्ये करणार आहे त्याच्या आधीच मी म्हणजे ती तरी हाफ आहे ही फुल त्याच्या आधीच झालेलो होतो. ठीक आहे काय ज्या पारंपरिक इमेजेस असतात आपल्या समोरच्या जे डॉक्टर म्हणून जी पारंपरिक इमेज असते त्याला डॉक्टर शंतनू जगदाळे जे छेद देतात सिनेमामध्ये सिरियलमध्ये नाटकांमध्ये एक पॉलिटिशियन म्हणून जी इमेज असते धोतर टोपी आणि ती ढेरी सुटलेली त्यालाही डॉक्टर शंतनू जगदाळे छेद देतात आणि डॉक्टर म्हणून करिअर करताना समाजासमोर आदर्श ठेवताना स्वतःचं राजकीय करिअर विचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत आणि खूप कमी वयामध्ये राष्ट्रपती पारितोषिक त्याच्यानंतर आता हे आयर्न मॅनचा टप्पा हे खूप तुमच्या आयुष्यात लवकर लवकर आलं याच पद्धतीने राजकारणातले पण मॅरेथॉन तुम्ही अशाच पद्धतीने पूर्ण करू आणि पुढच्या काळामध्ये आमदार खासदार या महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री अशा पद्धतीचं काहीतरी पद तुमच्याकडे बघायला मिळो अशा सदिच्छा तुम्हाला देतो. आणि ही जी तरुण लोक आहेत म्हणजे मेडिकल फॅकल्टीमधली तरुण लोक असतील किंवा इतर तरुण लोक आहेत की जी फिटनेससाठी खूप पंचतारांकित जिम आणि अशा सगळ्या प्रकारामध्ये इन्वॉल्व्ह असतात त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल? आता बेसिकली आपण बघितलं की 1 जानेवारी आले 31 डिसेंबर नंतर लोकांच्या मनात एक विचार येतो 1 जानेवारीपासून मला जिम लावायची कुणी असेल म्हणजे माझ्यापासून म्हणजे आपल्या वयाचे असतील किंवा यंग जनरेशन असेल 1-2 दिवस ते आधी जिम जातात पैसे भरतात मस्तपैकी पैसे भरले की 2-4 दिवसानंतर त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे फेल जातो. त्याच्या मागची बेसिक कारणं आपण बघितली तर रात्रीची मैत्री रात्रीच्या पार्टी मैत्री ह्या जर माणसाने आयुष्यात थोडंफार कमी केलं स्वतःच्या हेल्थच्या दृष्टीने जर विचार केला ना की मी माझ्या स्वतःसाठी 1 तास प्रत्येक जण आयुष्यात बिझी आहे सगळ्या म्हणजे चक्रामध्ये बिझी आहे फॅमिली असेल नोकरी असेल त्यातनं पण बाबा मी जर माझी हेल्थ जर चांगली असेल आणि मी तिच्यासाठी जर 1 तास दिला ती माझ्या पूर्ण कुटुंबाला माझ्या नोकरीला या सगळ्या गोष्टीला त्याचा उपयोग होईल तेच जर प्रत्येकाने विचार केला 1 तास स्वतःसाठी दिला सकाळचा 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्या नक्कीच तुमच्या प्रत्येक गोष्ट आयुष्यातली चांगली होईल. का तर तुम्ही सकाळचा 1 तास व्यायाम केल्यानंतर तुम्ही दिवसभर आनंदित राहताल त्या आनंदात राहण्यामुळे त्याचा फायदा तुमच्या नोकरीमध्ये येणारा स्ट्रेसवर होईल तो स्ट्रेस कमी होईल प्लस तुम्ही फॅमिलीवर नोकरीतला स्ट्रेस फॅमिलीवर काढणार कारण आल्यानंतर तुम्ही फॅमिलीवर चिडचिड करत राहणार चिडचिड फॅमिली मधली जी चिडचिड आहे ती ऑटोमॅटिक तुमची कमी होऊन जाईल आणि तुम्हाला संध्याकाळी शांतपणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायचं मग मनात एक निर्माण होतं किंवा मला उद्या सकाळी व्यायाम करायचा 1 तास मला सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करायचा ऑटोमॅटिक तुमचे रात्रीचे फ्रेंड सर्कल किंवा रात्रीचं जंक फूड खाण्याच्यासाठी जे तुमच्या मनात कल्पना येतात ते ऑटोमॅटिक कमी होऊन जातात. का तर मला सकाळी माझ्या शरीरासाठी व्यायाम करायचा आणि हे आपलं तुम्हाला आम्हाला सगळ्याला आता या कोरोनाच्या लाटेने 100% शिकवलं की स्वतःची हेल्थ किती महत्वाची स्वतः कारण आपल्या प्रत्येकाच्या घरातले कोण ना कोण या काळामध्ये कोरोनाच्या या लाटेमध्ये गेलेले आणि त्याच्या मागे हेल्थ हाच जो इश्यू आहे तो हेल्थ कशामुळे तर आपण स्वतःच स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आपण बाकीच्या गोष्टीकडे खूप चांगलं लक्ष देतो पण स्वतःसाठी वेळ नसतो आपल्याकडे. ते माझे तुमच्या याच्या मदतीने एवढं सांगलं आहे की 1 तास स्वतःसाठी तेच आपल्या शरीराचं संपत्ती आहे आणि ती संपत्ती जर आपण टिकवली ना तर 100% आयुष्यात तुम्हाला कुठली गोष्ट कमीच पडणार नाही. वा म्हणजे डॉक्टर जगदाळेंचं म्हणणं आहे की फक्त आयर्न मॅन पुरतं हे ट्रायथलॉन मर्यादित नाही तर आयुष्य सुद्धा एकदा हे ट्रायथलॉन सारखंच आहे आणि तुमच्याकडे मर्यादित साधन आणि मर्यादित वेळ आहे आणि ते वेळेचं गणित आणि कन्सिस्टन्सी द की तर तुमच्या पद्धतीने सगळ्यांनीच विचार केला आणि त्याच्यावर कृती केली तर 100% एक निरोगी अशा पद्धतीचा तरुण आणि भारत आपण बघू शकतो. डॉक्टर तुमच्या या उपक्रमाबद्दल आणि भविष्यात तुमच्या राजकीय आणि वैद्यकीय आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रातल्या करिअरबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीची नवनवीन शिखरं तुम्ही आयुष्यात गाठाल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.